30 लाखावर लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात फक्त 3165 इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलं असून मनपा जनजागृती आणि प्रोत्साहन देण्यास निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे. शहरातील 1% नागरिकांनीही जलसंवर्धनात पुढाकार घेतला नसल्याचे उदासीन चित्र आहे. नागपुरात सिमेंटच्या बहुमजली इमारती तयार झाल्या. मुख्य रस्त्यांसह वस्त्यांमध्येही सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले गेले, त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची जागाच नाही. राज्य सरकारने रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत, परंतु महानगरपालिकेने आदेश गुंडाळून ठेवल्याचे दिसते. शहरातील इमारतींची संख्या बघता केवळ 0.5% नागरिकांनीच जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतलाय. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार न घेतल्यास शहराची भूजल पातळीत प्रचंड घट होऊन स्थिती लातूर सारखी होण्याची शक्यता नकारता येत नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणाऱ्या 50% सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र या घोषणेची पुढे अंमलबजावणी झाली नाही. लोकांनीही यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही. मनपा प्रशासनासोबतच पदाधिकारीही उदासीन असल्याचे सवलत जाहीर करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.